सुस्वागतम श्रोत्यांना प्रत्येक स्त्रीसाठी आपलं कुटुंब म्हणजे तिचं सर्वस्व असतं आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी ती अगदी बहारात आलेलं करिअर सोडून घरी राहण्याचाही निर्णय घेऊ शकते परंतु तीच स्त्री जेव्हा बघते की आपल्याला ग्राह्य ग्राह्य धरलं जातं आहे आपल्यावर अन्याय होतो आहे आणि आपल्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे असे जेव्हा तिच्या निदर्शनास येते तेव्हा तीच स्त्री पुन्हा अगदी नव्या जोमाने आपलं करिअर पुन्हा सुरू करू शकते अशीच ही कथा आहे आजची एकटी मी लेखिका आहेत कविता दातार ऐका तर मग सकाळी साडेपाचचा अलाम झाला तशी कांचन जागी झाली हिवाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात हवासा हवा गारवा जाणवत होता आणखी दहा पंधरा मिनटं रजे ओढून झोपावं अशी इच्छा तिला अनावर झाली पण उशीर होईल म्हणून लगबगीने ती उठली आणि आवरायला बाथरूममध्ये शिरली भराभर आवरून तिने गोभी चिरायला घेतलं भाजी फोडणीला टाकून कणिक मळून चहा गॅसवर ठेवून ती बेडरूममध्ये आली प्रशांत अरे ऊठ आवरायचं नाही का असे तिने म्हणत प्रशांतला उठवलं कांचन आणि प्रशांत हे उच्च मध्यमवर्गीय जोडपं लग्नाला वीस वर्षं झालेली निनाद आणि निकिता ही त्यांच्या गोंडस फुलं निनाद अठरा वर्षाचा आणि निकिता सोळा वर्षांची प्रशांत एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत जनरल मॅनेजरच्या पोस्टवर तगड्या सॅलरी पॅकेजवर काम करीत होता पाच वर्षांपूर्वीपर्यंत कांचन फ्रीलान्सर कॉर्पोरेट ट्रेनरचं काम करून चांगले पैसे मिळवत होते पण मुलांची व्यवस्थित काळजी घेता यावी त्यांच्याकडे नीट लक्ष देता यावे म्हणून प्रशांतच्या सांगण्यावरून ती सध्या संपूर्णपणे गृहिणीचं काम आनंदाने पार पाडित होती ऑफिसमधून आल्यावर रोज संध्याकाळी ड्रिंक्स घेण्याची सवय सोडली तर प्रशांत तसा लौकिकार्थाने सरळ साधा पुरुष होता कांचनला त्याने घरातील मुलांच्या बाबतीतील निर्णय आर्थिक व्यवहारांबद्दल पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं त्यामुळे इतर मैत्रिणींच्या तुलनेत आपण खूप सुखी आहोत असं कांचनला नेहमी वाटायचं कामात असताना तिचा वेळ चांगला जायचा पण प्रशांत ऑफिसला किंवा टूरला आणि मुलं कॉलेजला गेली की रिकामा वेळ तिला खायला उठायचा घरी राहून काही काम करता येईल का याचा ती इंटरनेटवर सर्च करून अंदाज घेत होती नाश्ता संपवून बॉक्स घेऊन प्रशांत ऑफिसला गेला मम्मा मला यायला उशीर होईल आज कॉलेजमध्ये फुल डे वर्कशॉप आहे असे म्हणत निनाद घरातून बाहेर पडला निकिता अजून उठली नव्हती कांचन तिच्या खोलीत गेली निकी बाळा बरं नाही का तिच्या कपाळाला हात लावून कांचनने विचारलं तशी निकिता म्हणाली हो ग मम्मा पोट दुखतं आहे आज कॉलेजलाही जाता येणार नाही ओ आराम कर ग माझी बछडी मी तुला हॉट वॉटर बॅग देते जास्त दुखलं तर सांग मग गोळी दे असे सांगून कांचन किचनमध्ये येऊन गॅसवर पाणी तापत ठेवलं तिचा मोबाईल फोन वाजला डिस्प्लेवर मनीषाचं नाव बघून उत्साहाने कांचनने तो फोन घेतला हाय मनू काय ग कामात आहेस का नाही ग बोल आज कसा फोन केलास ऐक ना या महिन्याच्या चौदा तारखेला हॉलिडे येतो आहे सोळा सतरा आहेत सॅटर्डे संडे आणि पंधराची सुटी टाकली तर चार दिवस मिळतात चारू आणि निश्तालाही मा मी बोलवलं आहे तुम्ही तिघी माझ्या घरी बडोद्याला या आपण मस्त मजा करूया एक दोन दिवस स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला जाऊया उरलेले दोन दिवस बडोद्यातच एखाद्या रिसॉर्टमध्ये राहूया काय म्हणतेस आता तू सगळं परस्पर ठरवून टाकलं आहे मग मी काय म्हणणार डन आजच रिझर्वेशन करते ये हुई ना बात असे म्हणत मनीषाने फोन ठेवला चार दिवस बदल म्हणून बदोड बडोद्याला जायचं तिथं बालपणापासूनच्या जीवलग मैत्रिणींना भेटायचं म्हणून कांचन खूपच खुशीत होती दर वर्षा दोन वर्षांनी या चौघींचा भेटण्याचा परिपाठ होता ती ति, तिने जाण्या येण्याचं ऑनलाईन रेल्वे रिझर्वेशन केलं स्वतःसाठी थोडंफार शॉपिंग केलं सुद्धा गिफ्ट्स घेतले आणि बॅग भरायला घेतले बडोद्याला त्या सर्व मैत्रिणींनी खूप धमाल केली एकमेकींशी सुखदुःख शेअर केले स्टॅच्यू ऑफ युनिटीशी भव्यता पाहून कांचनचं मन प्रसन्न झालं चार दिवस कसे संपले हे कळलंच नाही ताज्या तवान्या होऊन सगळ्या आपापल्या घरी परतल्या परत आल्यावर एक दिवस कांचन आपल्या खोलीत न्यूजपेपर वाचत बसलेली असताना निकिता तेथं येऊन तिला म्हणाली मम्मा मला काहीतरी सांगायचं आहे तुला तिचा चेहरा पडलेला दिसत होता तसं कांचनला धडकी भरली अखंड असंख्य विचार तिच्या मनात येऊन गेले त्या दोन क्षणांमध्ये निकिताची बॉयफ्रेंड वगैरेची भाय भांडगड तर नाही ना ती कुठे अडकली तर नाही ना असं विचार करत असत तिने विचारलं काय झालं आहे अगं बोल ना मनावर शक्य तेवढा ताबा ठेवत कांचनने विचारलं तू तिथे मम्मा तू इथे नव्हतीस ना तेव्हा पप्पा दोन तीन वेळा कोणाला तरी भेटायला गेला आणि उशिरा घरी परत आला जाण्याआधी मी येतोय तुला पिकअप करायला तयार रहा असं बोलताना मी ऐकलं होतं तसं मी तिला म्हटलं अगं गेला असेल त्याच्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी तसं निकी म्हणाली त्याचा फोन झाल्यावर तो बाथरूममध्ये गेला असताना मी त्याचा कॉल लॉक पाहिला त्यात स स्टाय नावाच्या कॉन्टॅक्टला त्याने लेटेस्ट कॉल केला होता तो बाहेर यायच्या आत मी तो नंबर पटकन माझ्या मोबाईलवरच्या ई कॉलरवर बघितला तर खुशबू सिंग नावाचा कोणाचा तरी नंबर होता निकिता जे काही सांगत होती ते ऐकून कांचनला धक्का बसला पण वरवर तिने तसं दाखवलं नाही असेल कोणीतरी ऑफिसमधली पप्पांची कलीग तू जा अभ्यास कर असे कांचनने तिला सांगितले प्रशांत असं काही करेल असं निकिला निकिताला वाटतंय कांचनला विश्वास बसत नव्हता मनाच्या त्या विचित्र अवस्थेतही कांचनला निकिताच्या निरीक्षणशक्तीचं आणि तिच्या मम्माबद्दलच्या कौ काळजीचं कौतुक वाटलं त्या रात्रीच जेवण खाणं सगळं आवरलं आणि आटोपल्यावर कांचनने प्रशांतजवळ सहज तो विषय काढला अरे प्रशांत तुझ्या ऑफिसमध्ये कोणी खुशबूसिंग आहे का तिने प्रश्न विचारल्यावर प्रशांत थोडा दचकला पण लगेच सावरून म्हणाला नाही गं अशी कोणी नाही आमच्या ऑफिसमध्ये का विचारलंस तसं कांचन म्हणाली नाही सहजच समोरच्या विंगमधली गीता विचारत होती प्रशांतनी सोडलेला सुटकेचा हलका निश्वास तिच्या कानांनी बरोबर टिपला तिच्या तेव्हा तिच्या तेव्हाच लक्षात आलं नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय दुसऱ्या दिवशी तिने मुंबईतल्या एका प्रख्यात डिटेक्टिव एजन्सीला फोन करून एका लेडी डिटेक्टिवबद्दल चौकशी केली लेडी डिटेक्टिव घेण्यामागे हेतू हा की तिला काय करायचं आहे हे सांगताना कांचनला संकोच वाटू नये थोड्याच वेळात तुमची डिटेक्टिव्ह तुम्हाला कॉल करेल असं कांचनला सांगण्यात आलं बरोबर दहा मिनिटांनी तिला डिटेक्टिव्ह दामिनी पंडित यांचा कॉल आला काय करायचं आहे मॅडम दामिनीने अगदी जुजबी माहिती विचारून घेतली माझा नवरा प्रशांत देशमुख यांचे पुढच्या पंधरा दिवसातले सगळे डिटेल मला पाहिजे तो कुठे केव्हा किती वाजता किती वेळ कोणासोबत असतो हे सगळं मला हवं शक्य झाल्यास त्याचे फोन कॉल्स आणि मेसेज डिटेलसुद्धा असे कांचनने तिला सांगितले तशी दामिनी म्हणाली ओके मॅडम सगळे डिटेल्स शक्य झाल्यास फोटोग्राफसहित तुम्हाला मिळतील मी व्हॉट्सअप आणि फोन कॉलवर तुमच्या संपर्कात राहीन परशांचे फोटो त्याचे बाकीचे डिटेल्स दामिनीला मेल करून तिला ॲडव्हान्स ट्रान्स्फर करून यातून काही विपरीत बाहेर येऊ नये आणि आपला संसार यापुढे सहजतेने व्हावा अशी मनोमन ईश्वरचरणी प्रार्थना करून का दा कांचन स्वस्थ बसले वरवर पाहता सगळं व्यवस्थित चालू होतं पण कांचनच्या मनाला स्वस्थता नव्हती तिचे सहावे इंद्रिय तिला धोक्याची सूचना देत होते दामिनीच्या मेसेज मेसेज किंवा फोनची ती वाट पाहत होती आठवला आठवडा व्हायला आला पण दामिनीकडून कुठलाही प्रसिद्ध प्रतिसाद आला नव्हता तसे दिवस जात होते तिला या गोष्टीत काही तथ्य नसावं आपण उगाच प्रशांतवर संशय केला असे वाटू लागले आणि नवव्या दिवशी संध्याकाळी दामिनीचा कांचनला कॉल आला मॅडम तुमचे मिस्टर प्रशांत देशमुख त्यांच्या कंपनीच्या चंदीगडमधील वेंड खुशबू सिंग यांच्या संपर्कात आहेत गेल्या नऊ दिवसात त्यांचे स्वतः त्यांच्याशी सात वेळेस फोनवर संभाषण झाले आहे त्यांचे कॉल डिटेल्स मी तुम्हाला मेल करते आज दुपारी खुशबू सिंग मुंबईत आली आहे थोड्या वेळापूर्वी वरळीच्या फोर सीझन हॉटेलमध्ये मी त्या दोघांना सोबत जाताना पाहिलं आहे हॉटेलमध्ये शिरतानाचा फोटोही मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवते दामिनीचं फोनवरचं बोलणं ऐकून कांचनच्या पायाखालची जमीन सरकली तिला खूप मोठा धक्का बसला सगळं आलं बेलं असण्याची सुरली आशा मावळली तिच्या वैवाहिक आयुष्याचा पायाच खचला मोबाईल तिच्या हातातून खाली गळला मटकन ती सोफ्यावर बसली धावत आपल्या बेडरूममध्ये जाऊन पलंगावर पडून उशीत तोंड खुपसून हमसून हमसून रडू लागले माझं माझं काय चुकलं मी कुठे कमी पडले म्हणून तू असं केलंस प्रशांत आता मी, मी काय करू कुठे जाऊ असा कसा तू लग्नाच्या वेळेला देवाब्राह्मणांच्या साक्षीने घेतलेल्या वचनांचा सा विसर पाड पाडलास काय केलं असेल मुलांचा तरी विचार करायला हवा होता ती स्वतःशीच प्रश्न विचारत होती तिचं रडणं थांबत नव्हतं मन आक्रंदत होतं अर्धा तास ती तशीच रडत पडली मुलं कॉलेजमधून येण्याची वेळ झाली तशी जड अंतकरणाने ती उठली बेसिनपाशी जाऊन तिने चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले आणि बाहेर येऊन मुलांची वाट पाहत बसली मुलांना काही कळता कामा नये आता जे काही करायचं ते आपणच असं तिने ठरवलं दामिनीने मेलवर फोन कॉल्स डिटेल्स पाठवले होते त्यावर तिने नजर टाकली व्हॉट्सअपवर पाठवलेला दोघांचा हॉटेलमध्ये शिरतानाचा फोटो पाहून तिच्या हृदयात कळ उठली नवपरिणित जोडप्यासारखे दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांच्या नजरेत हरवले होते त्या रात्री कांचन आणि प्रशांतचे कडाक्याचे भांडण झाले तिने त्याचा फोन कॉल्स डिटेल्स खुशबूबरोबरचा त्याचा फोन फोटो दाखवून जाब विचारला पण प्रशांतने त्याचे खुशबूसोबतचे संबंध कबूल केले नाहीत याउलट त्याच्यामागे डिटेक्टिव्ह लावल्याबद्दल तिची निर्भत्सना केली आणि सांगितलं आमच्या कंपनीमध्ये खुशबू मॅडम या एका बिझनेस पार्टनरसारख्या आहेत तिला एंटरटेन करण्यासाठी मी किंवा दुसरा कोणीही उच्च पदस्थ ऑफिसर हॉटेलमध्ये घेऊन गेला असता तर याबद्दल तू संशय काय घेतेस तू मानसिक रुग्ण झाली आहेस म्हणून घरात बसून असले फालतू विचार करतेस मी असं काही करेन का कांचनला प्रशांतच्या खोटेपणाची चीड आली आणि तिला वाटलं कसला निगरगट्ट माणूस आहे हा शी याच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही कांचनने प्रशांतशी बोलणे सोडले फक्त कामापुरते त्याच्याशी बोलायची काय हवं नको तेवढं विचारायची त्या दोघात पतीपत्नीचे संबंध देखील उरले नाहीत आश्चर्य म्हणजे प्रशांतवर या सगळ्याचा काहीच फरक पडला नव्हता त्याचे रुटीन नेहमीप्रमाणे सुरू होते खुशबू सोबत त्याचे संबंध कुठल्याही अडथळ्याविना सुरू होते कांचनने ठरवलं पुन्हा आपलं कॉर्पोरेट ट्रेनिंगचं काम सुरू करायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं आकर्षक रेझ्यूम बनवून नोकरी शोधण्याससाठी मदत करणाऱ्या वेगवेगळ्या साईट्सवर तिने तो अपलोड केला मित्रमैत्रिणींना आणि परिचयातील काही लोकांना तिला नोकरीची गरज आहे असं फोन करून सांगितलं कम्प्युटरचे आणि सॉफ्टवेअरचे बेसिक ट्रेनिंग देणारे व्हिडिओज तयार करून ऑनलाईन कम्प्युटर ट्रेनिंग देणाऱ्या कंपन्यांना सॅम्पल म्हणून पाठवले एका कंपनीकडून तिला कॉन्ट्रॅक्टवर काम करण्यासाठी विचारणा झाली नोकरी शोधण्यासाठी मदत करणाऱ्या एका साईटवरून तिला पार्ट टाईम कॉर्पोरेट ट्रेनिंगची असायमेंट देखील मिळाली वर्षभरात तिचे ट्रेनिंग व्हिडिओज लोकप्रिय होऊन तिला बऱ्यापैकी पैसे मिळू लागले कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या रेग्युलर असायमेंट्स मिळू लागल्या आता कांचन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली होती पुढच्या सहा महिन्यात कांचनने घटस्फोट मिळवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दिला त्यासाठी तिच्या जवळ असलेले पुरावे सादर केले तिच्या या निर्णयाने प्रशांत विस्थरला ती असं काही पाऊल उचलेल अशी त्याला कल्पना नव्हती पुढचे सहा महिने दोघांचेही काउन्सलिंग झाले समेट घडवून आणण्यासाठी प्रशांतने बरेच प्रयत्न केले पण कांचन त्याच्यासोबत राहायला अजिबात तयार नव्हती ज्याने तिचा एवढा मोठा विश्वासघात केला त्याच्यासोबत एकाच छताखाली राहणं तिला मोठी शिक्षा वाटत होती निनाद आणि निकिता दोघेही शहाणे होते त्यांना विश्वासात घेऊन तिने सगळी कल्पना दिली मुलं सज्ञान असल्याने कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना आई किंवा वडील यांच्याजवळ राहता येईल असे सांगितलं प्रशांतला दोन्ही मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणाचा खर्च उचलावा लागणार होता कोर्टाने ठरवून दिलेली रक्कम त्याला कांचनला द्यावी लागणार होती मुलं कांचनच्या जास्त जवळ असल्याने त्यांनी कांचनजवळच राहणे पसंत केले प्रशांतला जेव्हा वाटेल तेव्हा ते आणि ते मुलांची इच्छा असल्यास त्यांना भेटणार येणार होते एक नको असलेल्या बंधनातून आज कांचन मुक्त झाली होती एक वेगळाच आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला होता केव्हा तरी वाचलेल्या एका कवितेच्या ओळी तिच्या मनात निनादत होत्या एकटी मी असे न जरी तरी नाही मी बिचारी अन्यायाशी लढणारी स्वयंसिद्धा मी खरी श्रोत्यांनो कशी वाटली ही कथा आपले अभिप्राय मला कमेंट्स करून कळवा मी त्यांची प्रतीक्षा नक्की करेल तुम्हाला अशा छान छान गोष्टी लिहायच्या असतील आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर तुम्ही त्याही मला पाठवू शकता माझा ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर आपण भेटूया उद्याला नवीन कथेसह तोपर्यंत वाचित रहा ऐकित रहा आणि तुमचे प्रेम मला तुमच्या व्ह्यूजमार्फत देत रहा